नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. काश्मीरमध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी, जनजीवन विस्कळीत. म्हाडाची महागडी दिवाळी भेट, 1384 घरांची सोडत 14 लाख ते 6.5 कोटी रुपये किंमत. धनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं, सुवर्ण बॉन्ड योजनेअंतर्गत मिळणार स्वस्त सोने घेण्याची संधी. सिल्लोडमध्ये डेंग्यूने शिक्षिकेचा मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. आणि पुण्यात वंचित मुलांची दिवाळी साजरी, मुलांनी लुटला आनंद. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. काश्मीर खोऱ्यात मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. उर्वरित देशाशी काश्मीरचा संपर्क तुटला आहे. श्रीनगर येथे शनिवारी दुपारी हिमवृष्टी सुरू झाली. हिमाचे अनेक इंचाचे थर जमले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2009 नंतर प्रथमच नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. गेल्या 2 दशकात चौथ्यांदा नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. 2008 आणि 2004 मध्येही नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली होती. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली असून अनेक शहरातून हिमवृष्टीच्या बातम्या आल्या आहेत. काही ठिकाणी हिमकडे कोसळले आहेत. बांदीपोरा जिल्ह्यात गुरेज येथे हिमकडे कोसळले असून तेथे हिमाचा निपटारा करण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवण्यात आली आहे. श्रीनगर जम्मू मार्ग बंद झाला असून काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे, कारण येथील वाहतूक देखील बंद झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मुंबई गृहनिर्माण मंडळाने अखेर 1384 घरांची सोडत शनिवारी जाहीर केली आहे. या सोडतीत 6.5 कोटींची 2 घरे आणि 1 कोटीपेक्षा अधिक किमतीची 50 हून अधिक घरे अशी मध्यम वर्गीयांसाठी महागडी दिवाळी भेट म्हणून म्हाडाने जाहीर केली आहे. अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत 20 ते 35 लाखापर्यंत तर मध्यम उत्पन्न गटातील घरांची किंमत 35 ते 60 लाख रुपये आहे. ही परवडणारी घरे असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत आणि मुंबई मंडळाचे मधू चव्हाण यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत जाहीर केलंय. घरांच्या किमती 25 ते 30% कमी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या सोडतीत अत्यल्प गटासाठी 63 सदनिका तर अल्प गटासाठी 926 सदनिका आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनुक्रमे 201 आणि 194 सदनिका आहेत. या घरांची सोडत 16 डिसेंबर रोजी गृहनिर्माण भवनात ऑनलाईन काढली जाणार आहे. या सोडतीतील तपशिलाची जाहिरात सोमवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी ऑनलाईन अर्ज नोंदणीही सुरू होणार आहे. यासाठी 10 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या घरांपैकी फक्त 263 घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, तर 1112 सदनिकांची रेरा अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. ही घरे लवकरच तयार होतील असे चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण सोन्याचे भाव खूपच जास्त झाल्यानं लोक सोने खरेदी करू शकत नाही. त्यामुळे मोदी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. मोदी सरकारने धनत्रयोदशीच्या दिवशी सुवर्ण बॉन्ड योजनेची सुरुवात करणार असल्याचं सांगितलं आहे. पाहूयात हे वृत्त. ही योजना 5 ते 9 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. यासाठी 3183 रुपये प्रतिग्रॅमच्या दराने सोनं खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून 50 रुपये प्रतिग्रॅम मागे सूट मिळणार आहे. यासाठी स्वर्ण बॉन्डचं मूल्य 3133 रुपये प्रतिग्रॅम असेल. सरकारने नोव्हेंबर 2015 सॉवरेन सुवर्ण बॉन्ड योजना सुरू केली होती. योजनेच्या अंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्यासाठी बॉन्ड खरेदी केला जाऊ शकतो. प्रत्येकी वर्षी 500 ग्रॅम सोनं खरेदी करण्याची मर्यादा आहे. यामागचा उद्देश सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याचा आहे. या योजनेला बॉन्डला सोन्याच्या प्रतिग्रॅमप्रमाणे मोजलं जातं. RBIच्या सूचनेनुसार सरकारी सुवर्ण बॉन्ड October 2018 ते February 2019 दरम्यान प्रत्येक महिन्याला जारी केले जातील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. औरंगाबाद येथील सिल्लोड येथे घटामरी जिल्हा परिषदेतल्या शिक्षिकेचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला आहे. शिल्पा रमेश लुथडे असे मृत शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिल्लोडमधील घटामरी या गावात गेल्या 9 वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिल्पा रमेश लुथडे
या महिला शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांना 3-4 दिवसांपासून थंडी तापाचा त्रास होत होता. गावातील डॉक्टरांकडून इलाज करून घेतल्यानंतरही ताप कमी होत नव्हता. सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले. त्यांनी सदर रुग्णास औरंगाबाद येथे हलवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासणीनुसार त्यांना डेंग्यू असल्याचं स्पष्ट झालं. मात्र अतितापामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने या प्रकरणाची साधी दखल सुद्धा घेतली नाही. घटांबरी गावात अनेकांना तापाचा त्रास होत आहे. नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोग्य विभागाने सदर गावात कॅम्प घेऊन तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड. देशात राज्यात सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी पाहुण्यांना बोलावून फराळाचा आस्वादही दिला जातो. पण जे रस्त्यावर आपला संसार थाटून बसलेले असतात अशा लोकांच्या मुलांना दिवाळीचा आनंद दिलाय तो पुण्यातील नवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी. पाहुयात ही बातमी. गेल्या 7 वर्षापासून पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीनं शहरातील फुटपाथवरील गरीब मुलांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी कार्यकर्ते मुलांना तेल उटणे लावून त्यांना आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना नवीन कपडे आणि फराळ फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. वंचित मुले ही फुटपाथवर भटकत असतात. प्रसंगी फुगे विकून आपल्या आई वडिलांना मदतही करतात. अशा मुलांना दिवाळी सणही साजरा करणे शक्य नसते. त्यामुळे हा उपक्रम पुणे नवरात्र महोत्सव समितीने केला आहे. सर्वप्रथम सर्वांना पहिल्या आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या गोभारतच्या हार्दिक शुभेच्छा. की आपण पाहिलं असेल की रस्त्यावर जात असताना आपण चौका चौकामध्ये अभिमानाने तिरंगाचा झेंडा घेऊन जो मुलगा आपल्याला देत असतो, विकत असतो, फुगे विकत असतो, आपल्याला लागणाऱ्या वस्तू विकत असतो, खऱ्या अर्थानं जो कष्ट करतो आणि ज्याला खरी कमाई म्हणली जाते त्या मुलांना दिवाळी काय हे माहितीच नसतं. या अर्थाने आम्ही गेले 7 वर्षापासून हा उपक्रम आम्ही केलेला आहे चालू. की दिवाळी ही सर्वांनी मिळून एकत्ररित्या सर्व धर्म समभाव सर्व विचार पैसा अडका बाजूला ठेवून ही दिवाळी केली पाहिजे. या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी करतो. आपण पाहिलं असेल की आत्ता आम्ही या मुलांना उटणं लावतो, तेल लावतो, त्यांना आंघोळ घालतो, चांगल्या साबणाने आंघोळ घालून नवीन नवीन कपडे खाऊ फराळाचा पदार्थ देत असतो. हे खूप मोठं काम. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखाच रामाचा भव्य पुतळा अयोध्येत उभा राहण्याची शक्यता आहे. 151 मीटर उंचीचा पुतळा उभा राहण्याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखाच श्रीरामाचा पुतळा अयोध्येत उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हेच पुतळ्याचं काम करणार असल्याचं समजतंय. एवढंच नव्हे तर राम सुतार यांनी रामाची छोटी मूर्ती योगी आदित्यनाथ यांना दाखवली आहे आणि ती त्यांना पसंत देखील पडली असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. वर्धा जिल्ह्यातील विदर्भातील सुप्रसिद्ध गिरडचे सीताफळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दिवसेंदिवस ही जुनी सीताफळाची झाडे कमी होत चालली आहेत. यामुळे कृषी विभागाने सीताफळाची झाडे लावण्याकरता पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. केला आहे. गिरड गावातील सुप्रसिद्ध हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या फरीदबाबा दर्गाह टेकडीच्या चारही बाजूंनी असलेल्या शेतातील कित्येक वर्षापासून असलेल्या सीताफळांच्या झाडाला लागणारी ही सीताफळं दर्गाहाप्रमाणे महाराष्ट्रासह इतर प्रांतातही प्रसिद्ध आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवट आठवड्यापासून निघायला सुरुवात होत असलेल्या या सीताफळ निघण्याचा कालावधी फक्त 15 दिवसांचा असतो. या 15 दिवसात येथे खरीदाराची रेलचेल असते. मात्र दरवर्षी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यानं कित्येक चाहत्यांना या सीताफळाच्या चवीपासून वंचित राहावे लागत आहे. येथे असलेली सीताफळाची झाडे भरपूर वर्ष जुनी असून यातील काही झाडे दरवर्षी वाळून जात आहे. मात्र येथील शेतकऱ्यांचा उदासीनपण असा की कोणीही नवीन झाडाची लागवड करत नाही. तर कृषी विभागाकडून इतर फळझाडं लागवडीकरता मोठ्या प्रमाणात फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचं योगदान दिलं जातं. मात्र ज्या फळाच्या नावाने गावाची ओळख निर्माण केली त्या सीताफळाकडे कोणाचे लक्ष नाही. येथील जमिनीत येणाऱ्या सीताफळाची चव ही कुठेही मिळत नसल्यानं महाराष्ट्रासह बाहेर प्रांतात त्याचे ग्राहक वर्षभर वाट पाहत राहतात. या सीताफळाची विक्री व्यवस्थापन खूप सोपी असून ज्यांच्याकडे सीताफळ निघतात ते गावातील बसस्टॉप चौकात टोपलीत फळे घेऊन बसतात आणि पाहता पाहता त्यांची टोपली देखील खाली होती. गाव महाराष्ट्रामध्ये सीताफळासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे आणि या गिरड टेकडीच्या पायथ्याशी असलेली लोकांची शेती जी आहे त्यांच्या शेतामध्ये सीताफळ आहे आणि भरपूर प्रमाणात सीताफळ
आहे, पण काही आता भरपूर दिवस झाले नष्ट होण्याच्या स्थिती अवस्थेत आहे. तरी सरकारने फलोत्पादनच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत सीताफळाचे झाडं देण्यात यावे अशी माझी इच्छा आहे. दरवर्षी चाहत्यांची संख्या पहा, मागणी जास्त पुरवठा कमी अशी परिस्थिती पाहायला मिळते. येथील शेतकऱ्यांनी आणि कृषी विभागाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर काही वर्षात येथील सुप्रसिद्ध सीताफळ नामशेष होऊन सीताफळाची फक्त इतिहासातच नोंद झाल्या व्यतिरिक्त राहणार नाही, हे मात्र खरे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीताफळे झाडे फार कमी झालेले आहेत आणि सीताफळ पण कमी लागलेले आहे, त्यामुळे सीताफळाचे उत्पन्न कमी आहे आणि साईज पण छोटी राहिलेली आहे. सरकारनं काय करायला पाहिजे? आता सरकारनं त्याच्यावरती काही लावासाठी झाडं बिडं द्यायला पाहिजे का? लावासाठी नवीन झाडं म्हणजे नवीन प्रकारचे उत्पन्न देणारी झाडं द्यायला पाहिजे. कारण गिरड सीताफळासाठी प्रसिद्ध आहे. कारण की गिरड सीताफळासाठी प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे नवीन प्रकारचे झाडं द्यायला पाहिजे सरकारने. फरीद बाबा दर्गा टेकडीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून तिथले एक वैशिष्ट्य असं आहे की गिरड या गावातील गडाच्या पायथ्याशी जे सीताफळाचे झाडं आहे पुराने लावलेले लोकांनी, ते त्याचे निघणारे फळं हे खूप म्हणजे टेस्टी आहे आणि खूप चविष्ट असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रात त्याची भरपूर प्रमाणात मोठी मागणी आहे. तसेच बाहेर प्रांतातही या सीताफळाची मागणी असल्याने दरवर्षी जसे सीताफळ निघायचा हंगाम येते त्यावेळेस येथे लोक आठवणीने येथील सीताफळ घेऊन जात असतात. मात्र दिवसेंदिवस सीताफळावर येत असलेल्या रोगामुळे सीताफळाचे जुने झाडे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुरवठा कमी. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. निर्भया पथक भोर विभाग सासवड यांनी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच आणि लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली आहे. पाहूयात हे वृत्त. निर्भया पथक भोर विभाग सासवड, कांचन आडसूळ आणि हेमा भुजबळ यांनी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत जेजुरी एसटी स्टँड आणि बाजारपेठ तसेच मंदिरगड परिसर येथे पेट्रोलिंग केले. जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल जेजुरी येथे इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच तसेच लैंगिक अत्याचाराबाबत देखील माहिती देण्यात आली. शालिनी प्लससाठी सुनीता कसबे, पुरंदर. दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारा उत्सव. अंधारावर विजय मिळवत सारं जग प्रकाशमय करण्याची क्षमता एक पणती ठेवते. स्वतः जळत अखिल विश्वाला तेजोमय करणाऱ्या या पणत्या विजू नये म्हणून सामाजिक जाणीव एका दशकापासून कायम ठेवत अकोल्यात एस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि युनायटेड फोरमच्या वतीनं मातृशक्तीचा गौरव करून प्रेरणादायी विचार मांडणारी लेट्स लाईट अप अ लाईफ सामाजिक दिवाळी आज पहाट हजारो मुलींच्या साक्षीनं दीप प्रज्वलन करून साजरी करण्यात आली. असं म्हणतात की एक मुलगी शिकली तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर, परिणामी समाजावर होतो. हाच धागा पकडून यावर्षी समाजाला तेजोमय करणाऱ्या ग्रामीण भागातील मुली शिकाव्या आणि त्या पुढे जाव्यात आणि स्वतः बरोबरच समाजाचाही उद्धार त्यांच्या हातून व्हावा या उद्देशाने सामाजिक दिवाळीचे आयोजन करण्यात आले. सर्वोदय बालगृहातील मुलींसह जिल्हाभरातील हजारो मुलींनी एकत्र येत पहाटे आशेचे दिवे लावल्याने संपूर्ण परिसर तेजोमयी प्रकाशाने उजळून गेला होता.
यावेळी अस्पायर संस्थेचे सचिन बुरघाटे, प्रयास संस्थेचे डॉक्टर अविनाश सावजी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या उपस्थितीत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामीण भागातील 50 विद्यार्थिनींनी स्वाभिमानाने आपले शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने अस्पायर संस्थेच्या वतीनं शिष्यवृत्ती म्हणून सायकली भेट देऊन त्यांचा स्वाभिमान वृद्धिंगत करत ही सामाजिक दिवाळी ग्रामीण भागातील मुलींना समर्पित करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. इस्लामपुरातील पेठ नाक्याजवळील एका माल ट्रकने अचानक पेट घेतला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत 38 लाखांचं नुकसान झालंय. या प्रकरणी चालक शहाजी खरात यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भिवंडी महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट मधून चालक शहाजी हे माल ट्रक घेऊन गांधीनगरला पोच करण्यासाठी निघाले होते. शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पेठ नाका नजीकच्या माल ट्रक मधील वायरिंग शॉर्ट सर्किटने पेट घेतला. चालकाने ट्रक मधून खाली उडी मारली. आगीत ट्रक मधील विविध कंपन्यांचा 31 लाख रुपयांचा माल जळून खाक झाला, तर ट्रक पूर्ण जळाला आहे. त्याचे 8 लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. शालिनी प्रसाठी भगवान देवकर, इस्लामपूर. कराड येथे होणाऱ्या 15व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनासाठी मंडप उभारणीचा शुभारंभ झाला आहे. या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देत असतात. पाहुयात हे वृत्त. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि शुगरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीनं 24 ते 28 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी 15वे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाला राज्यभरातून जवळपास 10 लाख शेतकरी भेट देत असतात. या कृषी प्रदर्शनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन कराड इथं होत असतं. यंदाचं या प्रदर्शनाचं 15वं वर्ष असून आज भूमिपूजनाने या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस सुरुवात झालेली आहे. कराड मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि जगामध्ये कसं तंत्रज्ञान नवीन विकसित झालं आहे ह्याची माहिती व्हावी या कारणास्तव यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी मार्केट कमिटी कायम प्रदर्शन भरवत असते. हे सलग भरवत आलेली आहे आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि त्यातून नवीन नवीन प्रयोग त्यांनी आपल्या शेतीमध्ये करावे आणि स्वतःच्या शेतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न घ्यावं यासाठी मार्केट कमिटीचा चाललेला हा प्रयत्न आहे. आणि आज त्या मंडपाचं त्या भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. वागिरे महाविद्यालयात लाल लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं जनजागृती करण्यात आली. भ्रष्टाचार विषयी माहिती देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा यात सहभाग दिसून आला. शासकीय कार्यालयात नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर नैतिकही असतो. कोणत्याही सरकारी कामासाठी आर्थिक वा इतर कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास तो भ्रष्टाचार ठरतो. अशा प्रकारची जनजागृती पुरंदरच्या वाघिरे महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये योजना आलेली असेल, पाणी पुरवठा असेल, गॅस कनेक्शन असेल किंवा दाखला काढायचा असेल एखादा, बऱ्याच वेळेस आपण जातो ना सरकारी कार्यालयामध्ये, गेल्यावरती तुमचं काम असेल तर त्याला फी किती असते? दाखला काढायचा असेल तर 15 रुपये फी आहे 7-12 ला. सरकारी जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्ही हेलपाटे मारता तहसील ऑफिसमध्ये वगैरे, तुम्हाला कुणीतरी सांगता ना मी काम करून देतो एवढे पैसे लागतील. ड्रायव्हिंग लायसन्स किती जणांनी काढले आहे का? 18 वर्षाचे आत मिळले. ड्रायव्हिंग लायसन्स काढायची आता संधी येईल तुम्हाला, किंवा आता 12वी झाल्यावरती बाहेर जातात कुठेतरी, 11वी 12वीचा क्राऊड आहे ना, 11वी 12वीचा, त्यानंतर ऍडमिशनला जाल कुठेतरी, कोणीतरी सांगेल तुझा मेरिटमध्ये नंबर नाही लागलेला आहे मी तुझं काम करून देतो, किंवा मेरिटमध्ये नंबर लागल्यावर पण सांगतील तुला पाहिजे ते कॉलेज पाहिजे तुझं काम करून देतो, मला 1 लाख रुपये द्यावं लागतील तुला ह्या कॉलेजला, तुला फार्मसीला ऍडमिशन मिळून देतो, तुला ह्याला ऍडमिशन मिळून देतो, तर ती सुद्धा लाच आहे. लाच देणं गुन्हा आहे तसं लाच घेणं पण गुन्हा आहे. तुम्ही म्हणता की काय माझं काम होतं तर मी लाच देऊन टाकेल, पण पुढच्या माणसाने तुमची तक्रार केली
की हा माणूस मला पैसे देतोय माझं काम करून त्याचं काम करून घ्यायसाठी, तर आता नवीन कायदा आलेला आहे जो 2018 मध्ये, तर घेणं देणं दोन्ही पण गुन्हा आहे. आणि जर एखादा देताना येताना बघतोय आणि तिथं तुम्ही थांबलेला आहात आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे आणि जरी तुम्ही कळवली नाही तर तो पण गुन्हा आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. भारत आणि हाँगकाँगचा 83-38 असा धुव्वा उडून बंगळुरू येथे सुरू असलेल्या 24व्या आशियाई 18व्या वर्षाखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या ब विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सिरियाला 76-56 असे चकित करणाऱ्या या कझाकस्तानशी भारताची अंतिम फेरीत लढत होईल. हर्षिता श्रीकला आणि दर्शनीने आक्रमणात सुरेख समन्वय राखत भराभर गुण नोंदवून प्रतिस्पर्ध्यांचा बचाव पूर्णपणे खिळखिळीत केला होता. कर्णधार पुष्पाने बचावात उत्कृष्ट कामगिरी करून हाँगकाँगच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली होती. 23-8 अशा मोठ्या आघाडीनंतर हर्षिताने ऐश्वर्याच्या साथीने वारंवार प्रतिस्पर्ध्यांच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारून बास्केट नोंदवल्यानं दबावाखाली आल्याने हाँगकाँगच्या संघाने प्रतिकार करणं सोडून दिलं आणि सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. उत्तरार्धात गुलाबशाह अली आणि सृष्टी सुरेन या दोघींनी अचूक नेमबाजी करून संघांची आघाडी वाढवण्यास मदत केली. शेवटच्या सत्रात यजमानांनी आपल्या राखीव खेळाडूंना कोर्टवर उतरून सामन्याचा सोपस्कार पार पाडला. गतवर्षी महिला आणि 16 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत भारताने कझाकस्तानाचाच पराभव करून विजेतेपद पटकावले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. धुळे शहरात ICICI बँकेचे ATM चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या ATM मध्ये सुमारे 20-25 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ICICI बँकेचे ATM मशीन अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे 3-3:30 सुमारास चोरून नेले आहे. या मशीनमध्ये 20-25 लाख रुपये असण्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवाळीपूर्वी बँकेला 1,00,000 रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेनंतर पोलीस गस्ती पथकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, शिरपूर. साताऱ्यात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या युवकाला उमरज पोलिसांनी शिताफितीने पकडलं आहे. उमरज पोलिसांनी ही कारवाई केली आणि साहिल शिकलकार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पाटण तालुक्यातील तारळे भागात रात्रीच्या सुमारास साहिल रुस्तम शिकलगार वय 21 राहणार नागठाणे असे अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी ताब्यात घेतलेल्या गावठी कट्ट्याची पाहणी करून संशयिताची चौकशी केली आहे. संशयितावर यापूर्वी बोरगाव आणि उमरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे. उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांना एक रात्री इन्फॉर्मेशन मिळाली होती की तारळेगावच्या हद्दीमध्ये एक इसम आहे आणि तो देशी गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ते स्वतः आणि स्टाफसहित त्या ठिकाणी रात्री साधारण 1:30 सुमारास रवाना झाले. रवाना झाल्यानंतर त्यांनी तो इसम समोरून येत असताना त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याची पूर्ण अंग झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि त्यासोबत त्याच्या खिशामध्ये साधारण 4 जिवंत राहून असं एकूण मिळालेलं आहे. त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याचं नाव साहिल शिकलकर असं आहे. तो राहणार नागठाण्याचा आहे. त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि 4 जिवंत काढूस जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार उमरज पोलीस स्टेशनला आर्म्स ॲक्ट 325 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि सध्या जो संशयित इसम आहे त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा 2 गुन्हे दाखल आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. काश्मीर मध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी, जनजीवन विस्कळीत. म्हाडाची महागडी दिवाळी भेट, 1,384 घरांची सोडत 14,00,000 ते 6.25 कोटी रुपये किंमत. धनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं, सुवर्ण बॉन्ड योजनेअंतर्गत मिळणार स्वस्त सोने घेण्याची संधी. सिल्लोडमध्ये डेंग्यूने शिक्षिकेचा मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. आणि पुण्यात वंचित मुलांची दिवाळी साजरी, मुलांनी लुटला आनंद. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथे सांगण्याची. ताज्या अपडेट्स
आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा.